विद्यार्थ्यांकडून चाल स्वीकारताना लाच स्वीकारताना दोन प्राचार्यांना रंगेहात अटक करण्यात आल्यानं शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली. धुळे जिल्ह्यामधल्या साक्रीतली ही घटना. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून ही कारवाई केली. न्यू इंग्लिश स्कूल या नामांकित शाळेत ही कारवाई करण्यात आली. प्राचार्य डॉक्टर निंबा नांद्रे आणि मुख्याध्यापक किरण शाळुंखे असं अटक करण्यात आलेल्यांचं नाव आहे. 12वीमध्ये कॉपी करताना एका विद्यार्थ्याला भरारी पथकानं पकडलं होतं. काही वेळातच त्याला सोडून देण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला नांद्रेंनी फोन करून 2000 लाच मागितली. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला फोन करून त्याची माहिती देण्यात आली. सापळा रचून दोघा मुख्याध्यापकांना अटकही करण्यात आली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.